नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या आठवड्यात जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार नाही ना स्वामीनाथन सरांना म्हणते तुम्ही दागिन्यांच्या मॉडेलिंगसाठी मलाच मॉडेल म्हणून घ्या तेव्हा स्वामीनाथन सर म्हणतात नाही ज्या मुलीने हे डिझाईन बनवले त्याच मुलीला मी मॉडेल म्हणून घेणार तेव्हा सगळं सत्य नाही ना त्यांच्यासमोर सांगू लागते की जी मुलगी हे डिझाईन बनवते तिला आजपर्यंत कोणीही भेटल्या नाही राहुलही म्हणतो हो सर कोणीच ओळखत नाही तिला तेव्हा स्वामीनाथन सर म्हणतात हे तर डेंजरस आहे मी एवढी करोडची डील करणार आहे आणि जी मुलगी डिझाईन बनवते तीच कोणाला माहीत नाही मला याच्याबद्दल आता आद्वेकशी बोलावं लागेल असं म्हणून ते तिला नंतर भेटू आपण असं सांगून निघून जातात लगे आणि लगेचच आद्वेकला जाऊन म्हणतात की मला ह्या मॉ डिझाईनच्या मॉडलिंगसाठी ती, ही तीच मुलगी पाहिजे जिनी हे डिझाईन बनवले आहे इतके अप्रतिम डिझाईन ज्या मुलींनी बनवले तिनेच ते दागिने अंगावर घालावे आणि ह्या जगासमोर यावं पण आदवेक म्हणतो हे शक्य नाही तेव्हा ते म्हणतात इतकी सुंदर डिझाईन ज्या व्यक्तीने बनवली तीच जर व्यक्ती ह्या गोष्टीसाठी नसेल तर मग त्याचं कारण काय ते तरी सांगा तेव्हा आद्वेकला कारण सांगता येत नाही मग ते म्हणतात मला कळलं आहे जी मुलगी ही डिझाईन बनवते तिला कोणीही पाहिलेलं नाही आणि मी करोडोची डील तुमच्यासोबत करणार एक दिवस ती मुलगी अशीच आपल्याला सोडून निघून जाणार मग आपलं काय होणार ती मुलगी जर ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये येणार नसेल तर मी देणार इथून पुढचे तुम्हाला करोडोचे क्रॉन कॉन्ट्रॅक्टही देऊ शकणार नाही आद्वेकला त्यांनी त्यांचं मत स्पष्ट सांगितलेलं आहे आता आद्वेकला टेन्शन आलं आहे त्या मुलीला शोधून तरी कुठून आणून ज्या मुलीला मी आजपर्यंत पाहिलेलं नाही आता काय करावं त्याला सुचेनाचं होतं इकडे सानिकाले ही सगळी गोष्ट कळते मग ती लगेच कलाला फोन करून सांगते मॅडम ऑफिसमध्ये सर आदवे स्वामीनाथन सरांसोबत मीटिंग करत आहे त्यांनी अशी अशी अट घातली आहे आता इतकी मोठी करोडोंची डील बहुतेक सरांच्या हातून जाणार सर खूप टेन्शनमध्ये आहे मलाही काय करावं सुचे झालं पण आता तुम्हाला सांगावं म्हणून मी तुम्हाला फोन केला तुम्ही याच्यातनं काहीतरी मार्ग काढा असंही ती त्यांना सांगू लागते आता कलाला टेन्शन येतं काय करावं ती सुचे ना मग ती म्हणते मी थोड्याच वेळात ऑफिसमध्ये पोचते तू टेन्शन घेऊ नको असं म्हणत ती लगेचच घाईघाईने ऑफिसला जाते ऑफिसमध्ये जाऊन ती विचारते कुठे आहे आधीवेग तेव्हा सानिका सांगू लागते की सर स्वामीनाथन सरांसोबत मीटिंगमध्ये बसलेली आहे आणि मीटिंगमध्ये त्यांची आशाशी बोलणी चालू आहे पुन्हा ती एक गोष्ट सांगू लागते मॅडम तुम्हाला मला नाही एक महत्त्वाची गोष्टही सांगायची आहे हे सगळं कोणामुळे घडलं तुम्हाला माहिती आहे का तुमची बहीण आहे ना नाही ना तिने स्वामीनाथन सरांना हे सत्य सांगितलं की जी मुलगी डिझाईन बनवते ती, ती कोणालाही ना भेटलेली नाही आणि माहिती नाही त्यामुळेच ते सर चिडलेले आहे ते म्हणतात मी इतके करोडोची डील तुम्हाला देणार आणि ती मुलगी एक दिवस जर आपल्याला डिझाईन द्यायला नकार देईल तर मग पुढे आपलं कसं काम होणार म्हणून ती सरांना बघायला खिडकीजवळ जाते तिथे दोघांची मीटिंग चालू असते मिटिंगमध्ये दोघांचा त्याच गोष्टीवरती वाद चालू असतो आता कलाला काय करावं सुचे असं होतं स्वामीनाथन सरांनी थोडे दिवसाचा वेळ दिलेला आहे इकडे घरी आल्यावरती कला नयनाला बघते नयना हॉलमध्ये बसलेली असते राहुलसोबत आणि लगेचच कला तिच्याजवळ जाते तिला जा विचारण्यासाठी तू असं का केलं स्वामीनाथन सरांना का सांगितलं की डिझाईन करणारी मुलगी कोण आहे कोणालाच माहीत नाही आता किती मोठी करोडोचे नुकसान होणार आहे बिंडोक तुला कळतंय का किती मोठं मूर्खपणा केला आहे तू तु सतत तुझ्या वागण्याने इतरांना त्रास होईल असंच वागते चांदेकरांची सून आहेस ना तू आणि तुला कसं वागायची तेवढी रीतही समजत नाही इतका मोठा कॉन्ट्रॅक्ट तुझ्या फक्त एका मूर्खपणामुळे आदवेगच्या हातून निघून जाणार तेव्हा आबांना हे सगळं सत्य कळतं मग ते सत्य जाणून घेण्यासाठी आबा कलाला विचारू लागतात तेव्हा ती तेव्हा काला, ला ते काला सांगू लागते की ह्या बिंडोक मुलीने सरांना सांगितलं की डिझाईन करणारी मुलगी कोण आहे माहीत नाही मग करोडचं डील आपण फायनल करतो आहे हे कळल्यानंतर स्वामीनाथन सरांनी अड घातली आहे जी डिझाईन करणारी मुलगी आहे ती समोर जर आली नाही तर मी ही ही डील कॅन्सल करेल त्याच्यामुळे आदवे काही खूप टेन्शनमध्ये आलेला आहे आबा काय करावं त्यालाही सुचेना आणि लगेचच ती क कला नयनाला काहीतरी बोलते नयनाला गेस तिच्याशी भांडण करू लागते आदवेकलाही तिचा राग येत असतो की हिच्या मूर्खपणामुळे इतके मोठे करोडोची डील आपल्या हातून जाणार आबा काय करावं मला काही सुचेना तेव्हा आबाही तिच्यावर चिडू लागतात की ही, ही मुलगी एक नंबरची बिंडो खाय हिला कसं वागावं बोलावं वा, एवढंही समजत नाही हिच्या मूर्खपणामुळे आपल्या हातात नाही इतके करोडोची डील गेलेली मला खपणार नाही काहीही करा त्या मुलीला शोधून आणा असं आबा आता सांगतात तेव्हा कला सगळ्यांसमोर सांगते आबा ती मुलगी मी आहे जी डिझाईन बनवते आजपर्यंत मी कुणालाही माझं नाव कळू दिलं नाही माझ्या आईवडिलांचं कर्ज मला मिटवायचं होतं म्हणून मी हे सगळा निर्णय घेतला होता डिझाईन बनवायचा पण आता हिच्या मूर्खपणामुळे मी आज तुमच्या तुमच्यासमोर कबुली देत आहे तेव्हा आबांना ते कळल्यानंतर आबा, आबा म्हणतात का तू केलं तेव्हा ती सांगते आईवडिलांमुळे इतकं मोठं कर्ज आहे तु, तुम तुम्ही जॉबला जाऊ देणार नाही मग मला हे घरबसल्या काम करायची संधी मिळाली म्हणून मी हे केलं आता आबा आदवेकला घेऊन रूममध्ये जातात आणि रूममध्ये गेल्यानंतर ते सांगतात की नयनाने आजपर्यंत जे काही केलं ते तिच्या घरच्यांसाठी केलं तिने जे केलं ते योग्यच केलं म्हणा तिलाही तिच्या आईवडिलांची काळजी आहे आता मीही निर्णय घेतला आहे की आजपासून आपण कलाला आपल्या पेढीवर घेऊ त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठे करोडोचे फायदेच होणार ती डिझाईनही करीन मॉडलिंगही करीन त्याच्यासाठी माझी पूर्ण पूर्णपणे तिच्या पाठीशी मी उभा आहे असंही आबा आता आदवेकला सांगतात आणि तूही तिच्या पाठीशी उभा राहा मला असं वाटतं की कला आपल्यासाठी लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात आलेली आहे आणि तीच आपली खरी लक्ष्मी आहे तिचं मन दुखवायला नको तिलाही आपल्या घरात मान मिळायला हवं असंही आबा तिला सांगतात आणि उद्यापासून तुझ्यासोबत रोजच कला पेढीवर येणार आणि तिच्यासाठी एक छानशी केबिनही तू बनवून घे मला खूप आनंद होत आहे माझ्या ही असली कलाकार आले आहे किती मला आनंद झाला आद्वेक तुला काय सांगू सम समजत नाही आदवेक म्हणतो हो आबा तुम्ही जसं म्हणाल तसं आता रोजच ह्या मॅडमला आपल्यासोबत घेऊन जायचं खरंच किती कलाकार आहे आबांचंही तिने मन जिंकलं म्हणून आदवेकला छान वाटत असतं आदवेकला तिच्याबद्दल हळूहळू आता प्रेमही जाणवू लागलेला आहे तो तिच्याशी बोलण्यासाठी तिच्याजवळ जातो मग ती म्हणते काय आहे तो म्हणतो अगं लवकर लवकर आवर आबांनी सांगितलं आहे रोज तुला घेऊन पेढीवर जायचं ती म्हणते मी तुझ्यासोबत येणार नाही ना मला काय गरज तुझ्यासोबत माझी माझी मी जाईल तू तुझा तुझं जा तेव्हा आदवे तिला सांगतो मलाही तुला नेण्यात काही आनंद नाही आहे पण आबांनी सांगितले म्हणून मला तुला न्यावं लागेल आबा बोलले आहे काल की रोजच आता आपण दोघांनी सोबत ऑफिसला जायचं सोबत घरी यायचं आबांनी सांगितलं आहे म्हणून मी तुला चल म्हणतोय नाही तर मलाही काही आनंद होत नाही तुला घेऊन जाण्यामध्ये यायचं ते ये नाही तर बघ आबा माझ्यावर रागवतील नाही तर तुला यावंच लागेल माझ्यासोबत आता ती नाही म्हणते त्याच्यानंतर त्याला खूप राग येतो कितीही नक्षडी आबांना ना खरंच हिऱ्याची पारख आहे आबांनी माझ्यासाठी एक हिराच निवडला आहे आत्ता मला कळतंय आबांना ही एवढी का आवडते आबांनी आता एक निर्णय घेतला आहे नैनाबद्दल आता त्यांनी सांगितलं आहे राहुलला उद्यापासून तुझी बायको रोजच किचनमध्ये कामामध्ये मदत करेल नाहीतर तुम्ही पाहून घ्या तुमचं कसं संसार चालवायचा आबांनी जवळजवळ स्पष्टच सांगितलं आहे त्याच्यामुळे राहुलला टेन्शन येतं तो नायनाला जाऊन सांगतो की आता घरातली थोडीफार कामं तुला करत जावी लाग लागेल आबांनी सांगितलं आहे डोंकालाही तिच्या नवऱ्यासोबत कामावरती जाणार घरातली कामं करून आबांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न कर आबा जर आपल्यावर खुश झाले तर ते आपल्यासाठी एक दोन पेढ्या अशा सहज देऊन टाकतील आपल्या फ्युचरसाठी आपल्या बाळासाठी तू आता विचार कर हवा तर थोडी थोडी मदतही करत जा तुझ्या तु तुझ्या पाठीशी मी कायमच खंबीरपणे उभा आहे पण आता सध्या आबांना खुश करणं खूप महत्त्वाचं आहे असंही राहुल नैनाला सांगू लागतो नैना म्हणते ठीक आहे तू म्हणतोय तर मी थोडंफार करत जाईन पण मला जास्त काही येत नाही तो म्हणतो अगं थोडंफार तरी करत जा कारण आबांना खुश करायला हवं आबा खुश राहिले तर ते आपल्यावरती तर आपल्याला काहीतरी मिळेल जर आबा रागावले तर आपल्याला ह्या घरातून हक्कलपट्टी करतील तेव्हा ती म्हणते ठीक आहे तू म्हणतोय म्हणून मी नक्की करेल असं त्याला ती प्रॉमिस करते इकडे आबा नाही कलाला सांगत असतात की आता तूही पटकन नाश्ता करून घे तुम्हाला दोघांना ऑफिसला जायला वेळ होऊन जाईल नाही तर सगळेजण खरंच कलाचं कौतुक करत असतात की इतक्या छान छान डिझाईन तू बनवल्यास आणि त्याच्यामुळे आपल्याला इतक्या मोठ्या करोडोच्या ऑर्डर मिळत आहे तिला म्हणतो बेस्ट ऑफ लक वहिनी तुझा पहिला दिवस ना इकडे रजनीलाही खूप आनंद होत असतो की इतकी सुंदर कलाकार सून आपली ह्या घरात आहे घरातल्या कामात तर निपुण होतीच आता ऑफिसमध्येही जाणार म्हटल्यावर हो। मला खूप तुझा अभिमान वाटतो असं रजनी कलाला म्हणते सगळं झाल्यानंतर आधी व्यक्तीला म्हणतो पटपट आवर ना किती उशीर करत आहेस ती, ती म्हणते मी कुठे उशीर करते माझंही आवरला आहे पण मला तुझ्यासोबत न्यायचं ती तो म्हणतो मला आबांनी ऑर्डर दिली आहे आपल्यासोबतच जावं लागेल मग दोघं ठरल्याप्रमाणे ऑफिसला जायला जातात तिथेही स्वामीनाथन सर येतात सरप्राईजच असतं त्यांचं येणं तर खरं तर त्यांना ती मुलगी बघायचीच असते जिने कोणी हे डिझाईन बनवलेले असतात त्यांना जेव्हा कळतं हेच सगळे डिझाईन कलाने बनवलेलं आहे ते इतकं कौतुक भरभरून करू लागतात खरंच मला माहिती होतं की तुम्ही माणूस म्हणून चांगल्याच आहात पण तुम्ही इतक्या मोठ्या सुंदर कलाकार असाल मला हे वाटलं नव्हतं आणि तुम्हाला आमच्या कंपनीच्या डिझाईन केलेल्या दागिन्यांला मी मॉडल म्हणून घेणार याचाही मला खूप मोठा अभिमान वाटतो असं स्वामीनाथन सर कौतुक करत असतात आणि आद्वे झालेलं कौतुक स्वतः पाहत असतो त्याला आश्चर्य वाटत असतं की आपली कला खरंच इतकी समजदार हुशार आहे त्याच्यामुळे जगाला कळलं पण मलाच कसं कळलं नाही स्वामीनाथन सरही तिचं खूप कौतुक करत होते आणि आणि आबांना तर पहिल्यापासूनच कला किती आवडते खरंच मी हिरा पारखण्यात चुकलो की काय असं त्याला वाटू लागतं मग पुढे तो घरी जायला निघतो आणि लगेचच कलाला म्हणतो तू थांब मी दरवाजा उघडून देतो एकदम जंटलमॅनसारखा तो कलाचा दरवाजा उघडतो कलाला गाडीत बसण्यासाठी ऑफर करतो एकदम जंटलमॅन इतका क्यूट दिसत असतो त्या क्षणाला त्याला खूपच छान वाटत असतं कलासाठी त्याला हे सगळं करायला आणि कलाही त्याच्याकडे बघते बसण्यासाठी गाडीत वागणारच असते पुन्हा त्याच्याकडे वळून पाहते आणि म्हणते आज ह्या आदवेकला झालं आहे काय इतका चांगला माझ्याशी वागतोय म्हणून तिलाही वेगळंच काहीतरी ये फिलिंग येत असतं पण आता ते फिलिंग प्रेमाचं आहे हे तिला समजत नसतं पुढे जाऊन आपल्याला त्यांच्या दोघांमधल्या छोट्या 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 गोष्टींवर झालेल्या भांडणांमध्ये आता प्रेम दिसणार आहे तो तिच्याकडे रुमाल मागत असतो ती म्हणते प्रेमाने माग मग मी देते तो म्हणतो आता एवढा प्रेमानेच तर मागतोय रुमाल दे ती म्हणते अरे ना हातात दिला की भांडणं होतात म्हणे म्हणून मी तुझ्या हातात देत नाही इथे ठेवते आणि घेऊन जा तो म्हणतो नाही तुझ्या हातात असला तरच मी घेईल खाली ठेवलेलं मी घेणार नाही दोघांमध्ये तिथे चेष्ट मस्करी चालू असते दोघांमधले प्रेमातले ते गोड क्षण पाहायलाही खूप छान वाटत असतं दोघंही ते क्षणांना एन्जॉय करत असतात पुढे जाऊन जे काय होईल ते पाहणं खरंच खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर घेऊनच येऊ तेव्हा आपण पुन्हा भेटू धन्यवाद